गोष्टीचं नाव आहे टिळकांची टिळकांची सत्यनिष्ठा। ही घटना बाळ गंगाधर टिळकांच्या लहानपणीची आहे। एकदा ते घरी एकटेच बसलेले होते। अचानक त्यांना सोंगट्या खेळण्याची इच्छा झाली, परंतु एकटे सोंगट्या कसे बरं खेळणार? म्हणून त्यांनी घरातील खांबाला आपला सोबती बनवले। ते उजव्या हाताने खांबाकडून तर डाव्या हाताने स्वतःकडून खेळू लागले आणि अशा प्रकारे खेळता खेळता ते 2 वेळा हरले। आजी लांबून हे सारं पाहत होती। हसत हसत ती म्हणाली, हत तुला काय म्हणू, एका खांबाकडून हरलास? टिळक म्हणाले, हरलो तर काय झालं, माझा उजवा हात खांबाच्या स्वाधीन होता आणि मला उजव्या हाताने खेळण्याची सवय आहे, म्हणून खांब जिंकला, नाहीतर मीच जिंकलो असतो। किती अपूर्व होता टिळकांचा न्याय, ज्या हाताने चांगल्या प्रकारे खेळू शकत होतो त्या हाताने खांबाकडून खेळले आपण हरल्यानंतर सहजगत्या हार देखील त्यांनी स्वीकार केली। महापुरुषांचे लहानपण देखील नैतिक गुणांनी युक्तच असते। अशाच प्रकारे एकदा 6 माही परीक्षेत टिळकांनी सर्वच प्रश्नांची उत्तरं बरोबर लिहून टाकली। जेव्हा परीक्षेचा निकाल घोषित झाला तेव्हा विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी बक्षिसे वाटली जात होती। जेव्हा टिळकांच्या वर्गाची पाळी आली तेव्हा पहिला नंबर टिळकांचा घोषित केला गेला। शिक्षक जेव्हा टिळकांना बोलावून बक्षीस देऊ लागले तेव्हा टिळक रडू लागले। हे बघून सर्वांना मोठं आश्चर्य वाटलं। शिक्षकांनी टिळकांना रडण्याचं कारण विचारल्यावरच ते म्हणाले, गुरुजी, खरी गोष्ट अशी आहे की सर्वच प्रश्नांची उत्तरं मी लिहिली नाहीत, आपण सर्व प्रश्नांची उत्तरे बरोबर लिहिल्यामुळे मला बक्षीस देत आहात, परंतु एका प्रश्नाचे उत्तर मी माझ्या मित्राला विचारून लिहिले होते, म्हणून बक्षिसाचा खरा हक्क माझा नाही। शिक्षक प्रसन्न होऊन टिळकांना छातीशी धरून म्हणाले, बाळा, भले तुझ्या पहिल्या नंबरसाठी बक्षीस घेण्याचा हक्क बनत नाही, परंतु हे बक्षीस आता तुला तुझ्या खरेपणाबद्दल देत आहे। अशी सत्यनिष्ठ, न्यायप्रिय व प्रामाणिक मुलेच पुढे जाऊन महान कार्य करू शकतात। प्रिय विद्यार्थ्यांनो, तुम्हीच भावी भारताचे भाग्यविधाते आहात, म्हणून आत्तापासून आपल्या जीवनात सत्यपालन, प्रामाणिकपणा, संयम, सदाचार, न्यायप्रियता असे गुण विकसित करून आपले जीवन महान बनवा। तुमच्यामधूनच कोणी लोकमान्य टिळक तर कोणी सरदार वल्लभभाई पटेल, कोणी छत्रपती शिवाजी तर कोणी महाराणा प्रतापसारखे बनू शकता। तुमच्यामधूनच कोणी ध्रुव, प्रल्हाद, मीरा, मदालसाचा आदर्श पुन्हा स्थापित करू शकता। बोध सत्याचा नेहमी विजय होतो।